예수! 하리망의 프리드로! 감가르 유년! 진다발! 감가르 유년! 진다발! हमारी मांगे पूरी करो। महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचा लटिल बांबू येथील जी केव्हीएस कंपनी होती ती आता टेकोवर करून हिताची कंपनी घेतली आहे। त्यासाठी त्या कंपनीमध्ये जे 600-700 मजूर कामाला होते त्यापैकी होतं 70-80 मजूर यांनी परमनंट केले। 600 मजूर हे टेम्पररी आहेत, टेम्पररी असून त्यांची किरकोळ मागणी अशी होती पगारवाढीसाठी किंवा परमनंट करण्यात यावं यासाठी मागणी त्यांची होती। या कर्मचाऱ्यांना 15-20 वर्ष होता इथं काम करताना तरी त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि 10-12 हजार रुपयामध्ये 20 वर्षांहून इथं काम करता हे त्यांना असं संकट आलं की हे सोडता येत नाही, दुसरं पकडता येत नाही। तर घरात काही मुलांचे शिक्षण असेल यापैकी 50% कर्मचारी असं माहिती पडलं मला की बाळाच्या घरामध्ये राहत आहेत। घरातले दवाखाने असतील, वयोवृद्ध आई वडील असतील, यांच्यासाठी ते इथं ओव्हर टाईम करून त्यांच्या उदरनिर्वाह निर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे 20 वर्षामध्ये स्वतःसाठी घर येऊ शकले नाही। तरी या कंपनीचं अस्तित्व टिकवण्यासाठी कंपनीच्या 800-900 कोटीच्या टर्नओव्हर तो 3000 कोटीपर्यंत या कामगारांच्या संघर्षामुळे झाला, यांच्या मेहनतीमुळे झाला आणि यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागते। हा खूप म्हणजे लाजीरवाणी प्रकार ह्या कंपनी करते। जर या कंपनीने या कर्मचाऱ्यांना मागण्या मान्य नाही केल्यात, जर आप्पांनी सांगितलं तर आम्ही शासन स्तरावर असेल, कोर्टावर असेल, जिथं जिथं आम्हाला काही करता येईल तिथं करण्याचा प्रयत्न करू। व युवा सेना शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवतो, जी त्यांना मदत लागेल ते करण्याचा प्रयत्न करू। आज हिताची कंपनी जी आहे या कंपनीमध्ये काम करणारी सगळी कामगार मंडळी यांनी आपल्या हक्कासाठी त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत आम्हाला कायम केलं पाहिजे, आमची पगारवाढ झाली पाहिजे आणि कामगाराला ज्या ज्या फॅसिलिटीज असतात त्या आम्हाला लागू केल्या पाहिजे। या संदर्भामध्ये त्यांनी इथं परवापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि हे उपोषण कशासाठी सुरू केलं हे समजून घेण्याच्यासाठी आम्ही प्रमुख मंडळी या ठिकाणी आलेलो होतो आणि माहिती घेतल्याच्या नंतर असं लक्षात आलं की जवळपास 20-22 वर्षापासून ही कामगार मंडळी या फॅक्टरीमध्ये काम करतायत आणि आश्चर्याची बाब अशी आहे की 20-22 वर्षामध्ये 10-12 हजार रुपयाच्या पगारावरती ही सर्व मंडळी इथे काम करतायत। आज शेतामध्ये जरी काम करायला माणूस लावला, महिला लावली, त्याला 300-400 रुपये रोज त्या ठिकाणी काम करायला मिळतो आणि ही मंडळी या फॅक्टरीमध्ये ते काम करतायत, इथं जे उत्पादन करतायत यांच्या माध्यमातून उत्पादन इथं होतं या फॅक्टरीच्या माध्यमामध्ये, ह्यामध्ये करोडो अब्ज रुपयांची डेव्हलपमेंट या युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी होती आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं उत्पादन होत असताना या सगळ्या कामगार मंडळीवरती हे जे युनिटचे मालक आहेत, हे जे प्रशासन आहे, ही सारी मंडळी या ठिकाणी यांच्यावरती अन्याय करते आहे। या कामगारांची पिळवणूक अक्षरशः या ठिकाणी चाललेली आहे आणि मी हे सगळं समजून घेताना मला खरं म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला की आजच्या ह्या परिस्थितीमध्ये कामगारांचा जो अधिकार आणि हक्क आहे, कामगारांच्यासाठी कानून कायदे नियम सरकारने लागू केलेले आहेत आणि असं असताना या सगळ्या कायद्यांना आणि अधिकारांना बाजूला ठेवून, त्यांच्या अधिकारांना बाजूला ठेवून ही हे जे युनिट आहे ह्या युनिटचे मालक या ठिकाणी कामगारांची पिळवणूक करतायत आणि त्यामुळं त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं म्हणणं समजून घेत असताना आम्हाला पण या ठिकाणी वाटतं आहे की निश्चितपणानं या सगळ्या मंडळीवरती अनेक वर्षापासून या ठिकाणी अन्याय होतो आहे, त्यांची पिळवणूक होते आहे आणि म्हणून आज मी नाशिकच्या उपायुक्त जे आहेत कामगार उपायुक्त त्यांच्याशी बोललो, माळी साहेबांशी। हो वर्षापासून आहेत कामगार 10-12 हजार रुपये पगार पडतात, काही करत नाही ना।
साधारण एक परमनंट वाड्याला 60-70 हजार मिळतो, यांना 10-12 हजार. कशी लोक 10-12, मी तर यांना म्हटलं तुम्हाला तर चालेल अभिवादन केलं पाहिजे की तुम्ही 22 वर्षापासून 10 हजारावर पोट भरताय. मला याच्यावरती काही हलवलं पाहिजे वरती. तुम्ही आता ते कामगार आयुक्ताला पण फोन लावत होतो, त्याचं लागत नाही. हा साहेब, हां मी पण म्हणते कामगार आयुक्तांना पण मी फोन लावत होतो, आता त्याचं लागत नाही आहे. त्यांना झापावं लागेल की तुम्ही काय कामगार आयुक्त म्हणून आणि कामगार डिपार्टमेंट म्हणून काय बघताय बरं. त्यांनी ह्या लोकांकडे बघायला पाहिजे, यांची बाजू प्रखरपणे मांडली पाहिजे. हो 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 ते करावंच लागेल ना. बरं 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 बरं. अच्छा, ॲटलिस्ट काय कोर्टात आता यांनी हे कोर्टात दिलेले आहे, या कोर्टामध्ये तरी ह्या कामगार आयुक्तांनी यांची बाजू प्रखरपणे मांडली पाहिजे.